राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग एकशे तेहतीसावा पन्हाळ्याचा वेढा आवडतच चालला होता पखालीसारखे गच्च भरलेले ढग वाढत होते जणू फक्त सुई टोचायचा अवकाश एकदा पाऊस सुरू झाला की या धो धो मावळी पावसाला कंटाळून सिद्धी जौहर वेढा उठवून तरी जाईल किंवा वेढा शिथील तरी नक्कीच बनेल असं महाराजास वाटत होतं शिंतोडे येऊ लागले पृथ्वीचा सुगंध घमघमू लागला धो धो पाऊस सुरू झाला जणू समुद्रच आकाशातून सांडू लागला तरीही जौहरची फौज भिजली नाही तंबूत पाणी शिरले नाही पन्हाळ्याच्या डोंगरावरून पाण्याचे लोट खळाळू लागले वाऱ्याने तंबू डोलू लागले तरी फौजेची तारांबळ उडाली नाही वेढ्यातील लोक आपापली जागा धरून उभेच होते तोफानचे मोर्चे आणि वेढ्यातील लोकांनी लावलेले बंदुकीचे मोर्चे अशा पावसातही चालू होते कारण सिद्धी जौहरनी त्या अडचणीवर तोड काढली होती त्याने गवताची झापे उभी केली होती खोपटी उभी केली होती लोकांना निवाऱ्याला जागा तयार केल्या होत्या पावसाचे पाणी तंबूत शिरणार नाही अशी व्यवस्था केली होती मुसळधार पावसामुळे वेढ्यात थोडासुद्धा ढिलेपणा जौहरनी येऊ दिला नाही त्याचा चिवटपणा जबर होता महाराज पन्हाळगडावर जगदंबे पुढे सचिंत शतपावली करीत होते आईसाहेब राजगडावर देवापुढच्या नंदादीपाला हाताचा आडोसा धरीत होत्या वावटळ फार सुटली होती हे पुणे महाराजांचे राहिले नव्हते हा लाल महाल आईसाहेबांचा राहिला नव्हता धूपाच्या धुरात शाईस्ते खानाची राजकारणे रंगू लागली होती खान पुण्यात येऊन एक महिना होऊन गेला होता या महिन्यात पुण्याचा असमंत खानाने भाजून काढला आपल्या देवभूमीची धूळधाण शायिस्ते मांडली आहे हे दिसत असूनही आमचीच माणसे या वैऱ्याच्या पायावर लोटांगणे घालीत भिका मिळवायला जात होती किती गारहाणी सांगू या फितुरांची महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानापानावर ठेचा लागत आहेत या दगडांच्या पुण्याची देशमुखी आपल्याला मिळावी एवढ्यासाठी लोणीचा कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाला खानाने शितोळे देशमुखाची देशमुखी जप्त करून ती काळभोराला दिली एक नमुना आणखी पहा पुण्याचा देशपांडा बाबाजी राम होनप हाही खानाला सामील झाला या होनपाचे घर महाराजांच्या लाल महालाच्या शेजारीच होते लाल महालाच्या दादाजी कोंडदेवांच्या आईसाहेबांच्या आणि महाराजांच्या सावलीला राहूनही हा बाबाजी होनप देशपांडा असाच निघाला काळ भोराहूनही काळा काळा भोर महाराष्ट्राच्या या घरच्या दुश्मनांना विशेषणे तरी कोणती द्यायची विशेषणेच संपली सबंध पुणे प्रांतात आता कुठेही राज्याची नाव निशाणी उरली नव्हती सारा मुलूक खग्रास ग्रहण लागल्याप्रमाणे बेचिराग झाला होता पुण्याच्या ईशान्येला फक्त एकच भाला अचूक चमकवत होता आणि तेवढाच खानाच्या काळजात खुपत होता तेथे मराठ्यांची गर्दन अजून बुलंद होती तेथे अजून मराठ्यांचा भगवा झेंडा बुलंद फडकत होता ते ठाणे म्हणजे चाकणचा भुईकोट किल्ला किल्ले संग्रामदुर्ग हा किल्ला जिंकलाच पाहिजे त्याशिवाय पुणे गुलशनाबादचा रस्ता निर्धास्त होणार नाही हे खान जाणून होता गुलशनाबाद म्हणजे मराठ्यांचे प्रसिद्ध पुण्यक्षेत्र नाशिक खानाच्या डोक्यात एकसारखे नाव घुमत होते चाकण चाकण चाकणच्या किल्ल्याची जी माहिती खानाला मिळाली होती त्यावरून त्याची खात्री झाली होती की कि चाकणचा किल्ला जिंकणे म्हणजे अगदी मोजक्या दिवसांचे काम आहे एकदा आपल्या तोफा किल्ल्याच्या दरवाजावर धडकू लागल्या की आपोआप किल्ल्याची दातखीळ उघडेल शिवाय आपली अफाट फौज आणि हत्ती आहेतच एक चाकणच काय पण सारी दख्खन काबीज करू शकू असे हे आपले बळ आहे शिवाय खानाने दक्षिणेतील मोगली किल्ल्यातून मोठ्या मोठ्या तोफा मागवल्या आणि दळ उभे केले मृगाचा पाऊस पडावयास प्रारंभ झाला होता नदी ओढे भरून वाहू लागले होते तरीही मराठ्यांचे छुपे छापे पुण्याच्या छावणीवर चा चालूच होते खानानेही या पावसाला न डरता चाकणची मोहीम मुकरर केली पावसाळ्याचे चार महिने एवढी मोठी फौज बेकार ठेवण्यापेक्षा हा किल्ला घेणेच योग्य असा विचार खानाने केला याहीपेक्षा भयंकर पावसात पन्हाळ्याचा वेढा आदिलखानाचा सरदार सिद्धी जौहर हा चालवीत असल्याचे उदाहरण मोगली फौजेपुढे होतेच म्हणून औरंगजेबानेही म्हणायला नको की आदिलखानाची फौज पावसाळ्यात झुंजते तर तुम्हाला काय झालं झुंजायला आदिल खान म्हणजेच विजापूरचा बादशहा आदिलशहा परंतु त्याचा उल्लेख शहा या शब्दानी करणं औरंगजेबाला पसंत नसे त्याला शहा म्हणण्याने मोगल बादशाहीचा अपमान होतो असं त्याला वाटे दख्खनच्या एका क्षुद्र राज्यकर्त्याला शहा म्हणून काय संबोधायचं त्यालाही साधक खानच म्हटलं पाहिजे म्हणून औरंगजेबाच्या कोशात आदिलशहा असा शब्द नव्हता आदिल खान असा शब्द होता